Good morning, very beautiful morning, afternoon, and good night when you are sleeping by watching this video. बेटा काल आपण प्रेशरचं डेरिव्हेशन केलं. आय होप तुम्ही ती प्रॅक्टिस केली असेल. पाच स्टेप्स होत्या, होत्या का नाही? स्टेप नंबर वन वेलॉसिटी, स्टेप नंबर टू मोमेंटम, स्टेप नंबर थ्री टाइम ऑफ द कोलिजन, टाइम इंटरवल बिटवीन टू कोलिजन्स, स्टेप नंबर फोर फोर्स, स्टेप नंबर फाइव प्रेशर. प्यारे बच्चों, we did with assumption, we did with derivation. Now we are going to go ahead with some deductions. Derivation varna pudhe ajun chote chote derivations aapyala karayche, theek hai? To beta kal apan pressure of the gas derive kela, which was 1 by 3 rho vrms square. Okay, कॉम्पिटेटिव एक्झाम मध्ये नीट लक्ष दे बेटा, एनडीए असेल, जेई असेल, नीट असेल, सीटी असेल, त्या व्हीआरएमएस वरती क्वेश्चन आले तर बेटा आपल्या बोर्ड एक्झाम मध्ये कमी आहे. हा, आरएमएस शब्द आला की आधी स्क्वेअर्स करायचे, वेलॉसिटीचे छीक छीक छीक, व्ही वन स्क्वेअर, व्ही टू स्क्वेअर, त्यांचं एव्हरेज काढायचं आणि नंतर काय करायचं, रूट टाकून द्यायचं. आधी स्क्वेअर्स, नंतर मीन आणि नंतर रूट टाकून द्यायचं. क्लिअर आहे? चलो. सो प्यारे बच्चो, सपोज तुला एखाद्या गॅसची डेन्सिटी दिली आणि त्यामधल्या मॉलिक्युलचा आर एम एस स्पीड दिला. जरा कॉन्सन्ट्रेट करून ऐका, न्यूमेरिकलला हेल्प होईल. एखादा गॅस आहे, ऑक्सिजन गॅस आहे, त्याची डेन्सिटी दिली आणि त्याचा मॉलिक्युलचा स्पीड दिला व्ही आर एम एस, तर काय निघेल तुला? प्रेशर निघेल. ऍब्सोल्युटली परफेक्ट. बेटा अझम्पशन्स मध्ये सगळ्यांनी जरा नीट लक्ष द्या. अझम्पशन्स मध्ये सगळे अझम्पशन्स डोक्यात बसले पाहिजे, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये त्यावरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन येतात. दे आर नॉट इन देअर इन द बुक्स, बट दे आर गेटिंग आस्क्ड. मला सांगा बालमित्रांनो पटकन, व्हेन रियल गॅस बिहेव एज आयडियल गॅस? पटापट रिप्लाय करा मला, वेदांत, पलक, पायल. रियल गॅस आयडियल गॅस कधी बिहेव करतो? बोला गणेश. वॉज द क्वेश्चन आस्क्ड इन सीटी. रियल गॅस, मी तुला ऑप्शन देतो, चल चार, चल चार ऑप्शन देतो तुला, ए बी सी डी, ठीक आहे? लो प्रेशर, लो टेम्परेचर, हाई प्रेशर, हाई टेम्परेचर. चला पटापट रिप्लाय करा, पटापट रिप्लाय करा. चुकला तर पाप लागेल तुला, पाप. मला प्रायव्हेटली रिप्लाय करा, बाकीच्यांना तुमचं उत्तर काय नको. साहिल म्हणे सर हाय टेम्परेचर लो प्रेशर. साहिल आर यू कॉन्फिडंट? ए बी सी डी रिप्लाय करा चला पटपट. ए बी सी डी वॉज द क्वेश्चन इन सीईटी. बोला बाल मित्रांनो, प्रायव्हेटली रिप्लाय करा मला, तुमचं उत्तर बाकीच्यांना कळायला नको. चला साहिलचं म्हणणं आहे सर. अच्छा, बाकी बाकी बाकीचे, साहिल आर यू कॉन्फिडंट? साहिल टेल मी वेदर यू आर कॉन्फिडंट. बाकी वेदांत, पलक, पायल, लो प्रेशर अँड हाय प्रेशर, लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर म्हणायचं का अंचल तुला? अच्छा अच्छा, आमच्या वेदांत म्हणायचं सर डी, हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर. वेदांत, साहिल इज कॉन्फिडंट, अंचल आर यू कॉन्फिडंट बेटा? ओके, बाकीचे पलक, पायल, बोलो पटपट. ए बी सी डी, ए बी सी डी, वेदांत म्हणायचं डी, हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर. वेदांत आर यू कॉन्फिडंट? गणेशचं म्हणणं आहे सर आय एम विथ सी, लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. पायल इज सी, ऍब्सोल्युटली परफेक्ट. आय एम फिलिंग व्हेरी हॅपी. वेदांत, वेदांत बेटा इट्स नॉट डी, इट इज सी, लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. प्यारे बच्चो, तुम्ही रट्टा मारला की तुमच्या लक्षात कसं राहिलं? हे ही जादू आहे, हे खरं फिजिक्स आहे. हे लक्षात कसं राहिलं? हे हा फील आला का? ज्याला हा फील आला ना त्याला फिजिक्स आलं, नाही तर फिजिक्स घंटा समझ में नहीं आएगा भाई. रियल गैसेस बिहेव एज आइडियल गैसेस व्हेन देयर इज लो प्रेशर एंड हाई टेम्परेचर. कालचं रेकॉर्डिंग पाहिलं, ऍब्सोल्युटली परफेक्ट. बेटा मी खूप वेळा समजून सांगितलं होतं, आंचल, पायल, यू आर व्हेरी करेक्ट, आय एम व्हेरी हॅपी, बट हा फील आला पाहिजे आपल्याला. तुमचा कुठलाही रियल गॅस आयडियल गॅस कधी बोलायचं बेटा लक्ष दे. काल अझम्पशन्स आपण केले होते, तर बेटा आपल्या चॅप्टरचं नाव कायनेटिक थिअरी ऑफ गॅस आहे. लक्ष दे, फिजिक्स अभ्यास कसा करायचा असतो, व्हाय इट टेक्स टाइम टू स्टडी. लक्ष दे बेटा, बिकॉज कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये ना दॅट के स्टँड फॉर कायनेटिक बेटा, कायनेटिक, कायनेटिक.
सो कायनेटिक एनर्जी असोसिएटेड पोटेंशियल एनर्जी झीरो. बेटा पोटेंशियल एनर्जी झीरो मीन्स व्हाट? देर इज नो इंट्रैक्शन इन बिटवीन मॉलिक्यूल्स. नीट लक्ष दे बेटा साहेब वेदांत, तू का चुकला? वी मस्ट अंडरस्टैंड दिस. हे जे ऑप्शन्स छेक 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 दिलेले असतात. सो प्रेशर आणि टेम्परेचर मध्ये बेटा तुमचा जो प्रेशर आहे, तर एखाद्या गॅसचा प्रेशर लो किंवा हाय, तर बेटा प्रेशर लो असेल चा अर्थ काय झाला की डेन्सिटी लो आहे. नीट लक्ष दे, प्रेशर लो दॅट मीन्स डेन्सिटी इज लो. एखादा बलून आहे, जितकं जास्त तू फुगवशील त्याने काय होतं बेटा, एक मोठा 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 बलून आहे. जर थोडा फील घे, झालंय काय की जितकं मोठा व्हॉल्यूम वाढत चाललाय ना, प्रेशर कमी होत चालला. प्रेशर कमी म्हणजे मॉलिक्यूल्स काय झाले, एकदम मन मोकळे बसायला लागले त्यामध्ये. आर यू गेटिंग? सो ते विरल झाले. सो देर इज नो इंट्रॅक्शन इन बिटवीन मॉलिक्यूल्स. मॉलिक्यूल इंट्रॅक्शन कमी झाली पाहिजे. आणि ती कमी कधी असणार आहे? वेन डेन्सिटी इज लो. डेन्सिटी लो साठी प्रेशर हॅज टू बी लो. बरोबर? अच्छा, लो प्रेशर वाला हा एक ऑप्शन होता, हा एक ऑप्शन होता. अग्री? म्हणजे हे तर दोन तर उडाले, बी आणि हे तर उडाले. चला दोन पैकी पुढे. टेम्परेचर कमी का जाता? बेटा लक्ष दे की जेव्हा तुम्ही फुगा फुगवला लाईक दॅट, किंवा एखाद्या वेसलमध्ये तुम्ही पाणी ठेवलं आणि ते गरम केलं, मी पुन्हा पुन्हा तो फील देतोय की तुम्ही टेम्परेचर वाढवताय. म्हणजे काय करताय तुम्ही? ते मॉलिक्युल्सला पळवताय. एखाद्या भांड्यात बघ ना पाणी आहे आणि तुम्ही गॅस चालू केला, ते मॉलिक्युल बिचार एकदम शांत बसलेले होते. तुम्ही हीट दिली म्हणजे काय, हे पळायला लागले. पळायला लागले ते कशामुळे? त्यांना हीट भेटली म्हणजे काय वाढली त्यांची? कायनेटिक एनर्जी. व्हेलॉसिटी वाढली म्हणजे त्यांची काय वाढली? कायनेटिक एनर्जी वाढली. कायनेटिक एनर्जी वाढल्याने काय झालं? ते एकमेकांचा बॉन्ड तुटला. अरे एकमेकांपासूनचा त्यांचा बॉन्ड तुटला, लव्ह स्टोरी खतम बिकॉज ऑफ दॅट एनर्जी. सो प्यारे बच्चो, हाय टेम्परेचर मुळे ते एकमेकांपासून दूर गेले. नो इंटरॅक्शन, दिस हॅज टू बी व्हेरी इम्पॉर्टंट. हा तर आत्मा आहे चॅप्टरचा. क्लिअर आहे? बघ बेटा, एक छोटसा एमसीक्यू, पुन्हा एकदा त्याला वेळ लागला, बट 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 आय होप यू आर डन विथ द कॉन्सेप्ट. रिअल गॅस, आयडियल गॅस, तेव्हा जेव्हा लो प्रेशर अँड हाय टेम्परेचर. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. आणि सगळ्यात महत्वाचं आता काही डेरिवेशन्स करू आपण. ठीक आहे ना बेटा, चलो. सो प्यारे बच्चो, सो दिस वॉज यस्टरडेज डेरिवेशन, प्रेशर ऑफ द गॅस. दिस इज हिरो डेरिवेशन. ओके, फ्रॉम हिअर टू प्रूव, आय हॅव टू प्रूव दॅट व्ही आर एम एस, आर एम एस व्हेलॉसिटी इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. ब्युटिफुल. दिस रिलेशन इज व्हेरी हेल्पफुल इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स एज वेल एज अवर बोर्ड एक्झाम्स. ओके, प्लीज रिमेंबर, मला प्रूव्ह करायचं की आर एम एस व्हेलॉसिटी ऑफ द गॅस मॉलिक्युल्स इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द ऍब्सोल्यूट टेम्परेचर. कीप कॉन्सन्ट्रेटिंग ऑन द बुक. प्यारे बच्चो, प्रेशर ऑफ द गॅस, बघ लक्ष दे, प्रेशर ऑफ द गॅस इज 1/3 रो व्ही आर एम एस स्क्वेअर. ओके सर, हॅपी, नो इश्यू. सो प्यारे बच्चो, पी इज इक्वल टू 1/3 रो इज वॉट? मास अपॉन व्हॉल्यूम. सर हे तर आता झोपेतून उठलो तरी सांगू शकतो राव. मास अपॉन व्हॉल्यूम इन टू व्ही आर एम एस स्क्वेअर. हे आर एम एस सफिक्स मला लावायची सवय आहे, मला ते आवडतं. तो व्ही काढलं, आर एम एस काढलं तरी चालतं. पण चलो, एक डोक्यात बसण्याकरता आर एम एस आर एम एस आर एम एस लिहितो आपण. ठीक आहे ना बेटा, आर एम एस स्पीड. बालमित्रांनो, भागिलेचा व्ही गुणिले करतो. तुमची परमिशन असेल तर पी व्ही इज इक्वल टू 1/3 उरलं काय? 1/3 उरलं काय? एम व्ही आर एम एस स्क्वेअर. अग्री? येस गुरुजी, वी आर अग्री. प्यारे बच्चो, व्हॉट इज पी? पी व्ही इज एन आर टी. अरे आयडियल गॅस इक्वेशन, पी व्ही इज एन आर टी. सो 1/3 एम व्ही आर एम एस स्क्वेअर. अग्री? येस गुरुदेव, वी आर अग्री. सर छोट्यांसाठी आपण काल दोन फॉर्म्युले पाहिले, एन अपॉन एन ए इन टर्म्स ऑफ मॉलिक्युल्स किंवा एम अपॉन एम नॉट, मास ऑफ द गॅस अपॉन मोलार मास, केमिस्ट्री. सो बालमित्रांनो, हा जो एन आहे त्याला मी लिहू का? एम अपॉन एम नॉट आर टी इज इक्वल टू 1/3 एम व्ही आर एम स्क्वेअर. ह्यातल्या कुणाला मोक्ष मिळेल बेटा? छीक छीक, मास ऑफ द गॅसला मोक्ष भेटेल, दोन्हीकडून तो कॅन्सल आउट होऊन जाईल. आणि मग आता मला सांगा, व्ही आर एम एस चा स्क्वेअर, व्ही आर एम एस चा स्क्वेअर काय लिहू मी? बघ ना, भागिलेचं तीन तर गुणिले होईल का नाही. सो 3 आर टी अपॉन एम नॉट. अग्री? आणि बालमित्रांनो मला सांगा, व्ही आर एम एस ला काय लिहू? इथं बघ ना, स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट घ्या, स्क्वेअर रूट घ्या. अग्री? सो 3 आर टी अपॉन एम नॉट. अग्री? काय आला बेटा हा? व्ही आर एम एस. सो लुकिंग ऍट द फॉर्म्युला, आर एम एस स्पीड विल बी प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द टेम्परेचर. कधी? हे बघ, तीन तर कॉन्स्टंट आहे,
त्याचा विषय संपला. कॅपिटल आर गॅस कॉन्स्टंट आहे, तो तर सर आयुष्यभर कॉन्स्टंटच आहे. सो दोन टर्म तो उडाले, थ्री इंटू आर. अँड फॉर पर्टिक्युलर पर्टिक्युलर गॅस इट्स मॉलिक्युलर वेट इज ऑलवेज कॉन्स्टंट ना. फॉर पर्टिक्युलर गॅस समजा ओ टू आहे, व्हॉट इज इट्स मॉलिक्युलर वेट? 32 सल्फर डायऑक्साइड आहे, 64 हिलियम आहे, 4 काल मी लिस्ट दिली का नाही दिली बेटा. सो फॉर पर्टिक्युलर गॅस इट्स मॉलिक्युलर वेट इज कॉन्स्टंट. सो प्यारे बच्चो VRMS will be proportional to square root of the absolute temperature. कधी? तीन आणि आर तर कॉन्स्टंट आहे. कधी? When m0 is constant for particular gas. तुमचा जो काही गॅस असेल ना त्या गॅससाठी. सो चलो मजा आली. VRMS is proportional to root 2. स्क्रीनशॉट घे. VRMS is proportional to root 2. RMS speed of the gas molecules is proportional to square root of the absolute temperature. Come on. RMS velocity is proportional to square root of याला पहिला कडे टाकू का? पहिला कडे टाकू. चल काय अडचण नाही. चल ठीक आहे डन बेटा. हे एक पहिलं डेरिव्हेशन आपण केलं, कोणी विचारणार नाही तुला. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर न्यूमेरिकल सॉल्विंग. ह्या सगळ्या गोष्टी कम्प्युटर साठी इम्पॉर्टंट असतात बेटा. कोणत्या याच्यात कशा पद्धतीने वापरावं लागेल, खेळायला शिकायचं याच्यासोबत. चला आरएमएस स्पीड कशाला प्रपोर्शनल आहे? आरएमएस स्पीड स्क्वेअर रूट ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. टेम्परेचर हे नेहमी कशामध्ये पाहिजे? केल्विन मध्ये. चला सपोज मला बॉइल्स लॉ प्रूव्ह करायचा आहे. ओके, टू प्रूव्ह बॉइल्स लॉ, टू प्रूव्ह बॉइल्स लॉ. असं कधी तुला आयुष्यभर कोणी म्हणणार नाही. बट नाही असं काही नाही, बोर्ड एक्झाम मध्ये जर लहर आली बेटा लक्ष दे. जर समजा आपल्या बोर्ड एक्झामच्या एचएससी बोर्ड मधल्या पॅनलच्या लोकांना लहर आली आणि असं विचारलं की प्रूव्ह द बुक बॉइल्स लॉ युझिंग प्रेशर ऑफ द गॅस, येऊ शकत. किंवा किंवा अशा पद्धतीने विचारतील की व्हॉट विल हॅपन इफ द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज रिड्युस्ड, व्हॉट विल बी इफेक्ट ऑन प्रेशर इफ व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज रिड्युस्ड. सर नाही कळलं, गॅसचा व्हॉल्यूम कमी झाला तर प्रेशरवरती काय फरक पडेल? आपल्याला माहिती आहे तो वाढेल. पण ते प्रूव्ह करून दाखवायचं कसं? युझिंग फॉर्म्युला. बघ असं खेळायला शिकलं पाहिजे आपण. ओके बेटा लक्ष दे, टू प्रूव्ह बॉइल्स लॉ. सो बालमित्रांनो प्रेशर ऑफ द गॅस इज 1/3 रो व्ही आर एम एस स्क्वेअर. अग्री? येस सर, इट इज अवर हिरो फॉर्म्युला. हिरो आहे आपला. मला बॉइल्स लॉ प्रूव्ह करायचं आहे. ओके सर, व्हिच इज इक्वल टू 1/3. सर व्हॉट इज रो? मास अपॉन व्हॉल्यूम, राईट? व्ही आर एम एस स्क्वेअर. ओके सर, भागिले जा व्ही. एवढ्या कोणी लिहिला? प्री इन टू व्ही इज. अच्छा सर, व्हॉट इज बॉइल्स लॉ ऍक्च्युली? व्हॉट इज बॉइल्स लॉ? प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. ओके ना बेटा, प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. मी सांगितल्याप्रमाणे व्हॉल्यूम जर का कमी झाला तर प्रेशर वाढेल. ठीक आहे ना, हे प्रूव्ह करायचं आपल्याला. सो पी हे बघ भागिले जा व्ही गुणिले आला. ही तर प्रॅक्टिस आता तुम्हाला लय वेळ झाली असेल. एम इन टू व्ही आर एम एस स्क्वेअर. अग्री? फक्त भागिले जा व्ही गुणिले केला 1/3 m VRMS. ओके, आता मला पी व्ही हे सगळं कॉन्स्टंट दाखवायचं तेव्हा तर अखेर जमल. व्हिच इज इक्वल टू 1/3. बालमित्रांनो हा जो कॅपिटल एम आहे हा मास ऑफ द गॅस आहे. मग मी याला असं लिहू का? छोटू एम इंटू कॅपिटल एम इंटू व्ही आर एम एस स्क्वेअर. सर नाही कळला रे, एक छोटूसा गॅसचा पार्टिकल होता त्याचा मास छोटा एम घेतो ना आपण. अख्ख्या जो आपला अख्खा जो गॅस होता लाईक सिलेंडर मध्ये होता, क्युबिकल कंटेनर मध्ये होता, त्याचा जो मास आहे तो कॅपिटल एम आहे. सो छोटूसा जो गॅस मॉलिक्युल आहे त्याचा मास काय? छोटा एम. आणि या नंबर ऑफ मॉलिक्युल सो कॅपिटल एम इज एम इन टू एन. काल मी दिला होता तुम्हाला चित्राच्या खाली, आठवतंय का? येस सर. व्हिच इज इक्वल टू बेटा मी आता याच्यामध्ये काय करतो बघ, हा एन इकडे घेतो 1/3. ओके, आणि एम व्ही आर एम एस स्क्वेअर. सर हे का केलं सांगतो ना तुला बेटा. 1/2 एम व्ही स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी असते का नाही? येस. आय हॅव टू ऍडजस्ट दॅट हिअर. आय हॅव टू ऍडजस्ट दॅट हिअर. सो पी व्ही इज इक्वल टू इथं 1/2 टाकायचं आहे ना. मग इथं असं करतो ना 2n/3. अरे गुणिले 2 केला मग इथं बघ ना, भागिले 2 करू आपण. सो 1/2 एम व्ही आर एम एस स्क्वेअर. कळलं? व्हिच इज इक्वल टू 2n/3 इंटू 1/2 एम व्ही आर एम एस स्क्वेअर. काय बेटा? कायनेटिक एनर्जी. कोणाची? गॅसच्या मॉलिक्युलची. काय लिहिलं सफिक्स बघ मी, गॅसचा मॉलिक्युल. मला सांगा बालमित्रांनो, एका गॅसचा मॉलिक्युल बोलतोय त्याची कायनेटिक एनर्जी ही आहे तर एन नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल साठी आय कॅन से एन. अर्थात हे सगळं कॉन्स्टंट आहे. बघणार आहोत, 2 कॉन्स्टंट आहे, 3 कॉन्स्टंट आहे, नंबर कॉन्स्टंट आहे. कायनेटिक एनर्जी इज ऑलवेज कॉन्स्टंट, राईट? सो बालमित्रांनो या सगळ्या टर्म्स कॉन्स्टंट आहे.
सो पी इंटू व्ही इज कॉन्स्टंट व्हिच प्रूव्स पी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्ही. फटाफट येस टाइप करा. आर यू अंडरस्टँडिंग ऑल द कॉन्सेप्ट? कम ऑन, मग पुढच्या डेरिव्हेशन सोबत खेळा. पटापट पटापट बोला. इज एव्हरीबडी अंडरस्टँडिंग हे काय चाललंय ते? कोणाच्या डोक्यात नाही चाललं? गणेश, आकांक्षा बोला. अरे हे डोक्यात चाललंय का काय? नो, दॅट येस टाइप का सर. येस, वी आर अंडरस्टँड. खेळ सगळ्यांना कळतोय हे काय चाललंय. हॅव वी डेव्हलप्ड अवर ॲबिलिटी टू प्ले विथ द फॉर्म्युला? ठीक आहे, हा फॉर्म्युलाचा खेळ आहे सगळा केटीजी. चला पुढे सरकू. माझा तुमच्या सर्वांच्या साक्षीने, तुमच्या सर्वांच्या परवानगीने पुढे सरकू. चल माझा थोडस पुढे जाऊ अजून, आणि आता आपण कायनेटिक एनर्जी वाले डेरिव्हेशन प्रूव्ह करू. हे सगळे न्यूमरिकल्स आपल्याला याच्यावरती सोडवायचे. वेदांचा तर गेला का काय? वेदांत, वेदांचा काही रिप्लाय नाही. नाही वेदांत इज स्टील देअर. पास कराव सर. I am constantly improving. Don't underestimate the power of student. After that, आता बघ kinetic energy चं expression, derivation आणि different different forms आणि exam मध्ये कसं विचारतात numericals मध्ये ते सगळं तुम्हाला मी देतो. So प्यारे बच्चों, let's derive the formula for kinetic energy. Okay? Kinetic energy. गॅस गॅस मॉलिक्युल पर मोल पर केजी सगळा सगळा खेळ सिस्टमॅटिक सांगतो. आता लक्ष दे बालमित्रांनो, प्रेशर ऑफ द गॅस बर का इज 1/3 ऱ व्ही आर एम एस स्क्वेअर. अग्री? येस सर. इथं पाठ झाला फॉर्म्युला. बालमित्रांनो, डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. येस सर, मजा आली. प्रॅक्टिस करून करून सगळं पाठ झालं सर. मला काढायची आहे कायनेटिक एनर्जी. फॉर दॅट पर्पज बालमित्रांनो, भागिलेचा व्ही गुणिले केला. प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज 1/3 इंटू बघ ना एम व्ही आर एम एस स्क्वेअर. अग्री? ओके सर. बालमित्रांनो, मास इंटू व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. मास इंटू व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आणि त्याला गुणिले कोण लागतो मला? 1/2. सो पुन्हा एकदा मी काय करतो, व्हिच इज इक्वल टू इकडे बघ 2/3 गुणिले 2 केला बरं का. मग आता भागिले 2 करतो 1/2 एम व्ही आर एम एस स्क्वेअर गुणिले 2 भागिले 2. व्हेरी इझी. ओके, सो 1/2 एम व्ही स्क्वेअर काय असतं बेटा? कायनेटिक एनर्जी. छोटा एम आहे का मोठा एम आहे पाहायचं फक्त. मोठा एम आहे, दॅट मीन्स फॉर गॅस आय एम कन्सिडरिंग. ओके बेटा, फॉर अवर गॅस वी आर कन्सिडरिंग. सो ही काय झाली? कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. कम ऑन, काय झाली बेटा? 2/3 इन टू काय झालं बेटा? हे कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. अग्री? मोठा एम होता, छोटा एम असत मॉलिक्युल. ओके अच्छा, सो कायनेटिक एनर्जी ऑफ गॅसचा फॉर्म्युला आला काय बेटा? कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस हे बघ ना, भागिलेचा 3 गुणिले होईल, गुणिलेचा 2 भागिले होईल. सो 2/3 इकडे गेल्यावर 3/2. सो कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस इज 3/2 पी व्ही. पाठ करा माझ्यासोबत. कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस 3/2 पी व्ही. कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस 3/2 पी व्ही. कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस 3/2 पी व्ही. आतापर्यंत काय काय प्रूव्ह केलं आपण पाठ करा. प्रेशर ऑफ द गॅस 1/3 रो व्ही आर एम एस स्क्वेअर. चीटिंग करते हो सर जी, आपने पहले बोला था फिजिक्स में रट्टा नहीं मारने का, अब कहते हो सर रट्टा मारो. बेटा रट्टा मीन्स ही सगळी प्रॅक्टिस करत करत पुढे आल्याच्या नंतर वी हॅव टू रिव्हाइज हा रट्टा. हे मोगम नाही. प्रेशर इज 1/3 रो व्ही आर एम एस स्क्वेअर. पुढे जमणार नाही खेळत खेळत. चलो, प्रेशर इज 1/3 रो व्ही आर एम एस स्क्वेअर. येस. नंतर काय प्रूव्ह केलं आपण? आर एम एस स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्युल्स इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर. बोलता आलं पाहिजे असं. व्ही आर एम एस इज प्रोपोर्शनल टू रूट टू. व्ही आर एम एस इज प्रोपोर्शनल टू रूट टू. आफ्टर द थर्ड बॉईल चला प्रूव्ह केला आपण. प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम कमी, व्हॉल्यूम वाढलं तर प्रेशर कमी. पी व्ही इज कॉन्स्टंट. पुढे कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस इज 3/2 पी व्ही. माझ्यासोबत पाठ करायचं सगळ्यांनी. रेकॉर्डेड व्हिडिओ पाहत पाहत सुद्धा असतेच भरत. कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस 3/2 पी व्ही. अग्री? येस सर. बालमित्रांनो, आपल्याला पी व्ही इज एनआरटी माहिती आहे. सो कॅन आय राईट 3/2 एनआरटी? 3/2 एनआरटी. सो कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅसचा अजून एक फॉर्म्युला 3/2 एनआरटी. नंबर ऑफ बघा आता लक्ष दे. मला गॅसचा प्रेशर दिला, व्हॉल्यूम दिला. फॉर पर्टिक्युलर व्हॉल्यूम ऑफ गॅस इन द क्युबिकल कंटेनर काहीतरी एक प्रेशर आहे 2 एटमॉस्फियर. ते व्हॅल्यू टाकून मला काय निघू शकतो कायनेटिक एनर्जी? समजा मला त्याने नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस दिला. सम व्हॉट मोल्स ऑफ द गॅस इज देअर बरं का?
आर तर काय गॅस कॉन्स्टंट आहे, अँड ऍट समथिंग टेम्परेचर ऑफ 27 डिग्री, तर त्या डिग्रीचे काय करणार आपण, झोप आली का झोप झाली, बप 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 गणेश इज सेइंग सर झोप आली, देवा बघतोयस ना, ऐसा क्या गुन्हा किया के टीचर लुट गए, हा लुट गए हम लुट गए ऑनलाइन टीचिंग में। माझं लेक्चर चालू असताना झोप येणे म्हणजे माझ्या आयुष्यातलं माझ्यासाठी बनलेलं हे पाप आहे, ऐसी क्या मुश्किल आत होगी गणेश को झोप आ गई, माझं लेक्चर चालू असताना झोप येते म्हणजे मी अक्षरशः ओक्सा बुक्शी रडू शकतो बालमित्रांनो, व्हॉट्स बॅड इन धिस, आर वी गेटिंग बोर्ड, बोर होते का तुम्हाला सगळ्यांना, प्रामाणिकपणे सांगा, बहुत बढिया, अरे गाना तो बढिया था सर, ये लेक्चर बढिया होना मांगता है ससुरा, ये लेक्चर बढिया होना मांगता है सर, अच्छा वेरी इंटरेस्टिंग, सो आई होप दिस इज इंटरेस्टिंग, व्हेनेवर आई एम सेइंग ससुरा दैट साहिल इज लाफिंग, सो प्यारे बच्चों काय चाललो होतो, हा अच्छा त्या गणेशला बोर ऍसिड झाला असं सर, ते न्यूमरिकल एका साईडला, हे काय चाललंय, सो बेटा काय काय दिलं तर काय काय कसं कसं खेळायचंय मी हे शिकवतोय चालू चालू, ठीक आहे, अच्छा अच्छा लेट्स गेट कनेक्टेड, सो प्यारे बच्चो पीव्हीज एनआरटी टाकून दिला आपण, सो कायनेटिक एनर्जीचा आणखी एक फॉर्म मला भेटला, मी डब्बे डब्बे करत चालतो, ओके हा मेन तर हा आहे, हा हे काही ऑटोमॅटिक येऊन जातो, ओके बेटा, सो कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस इज ऑल्सो 3/2 एनआरटी, ओके आता बालमित्रांनो नीट लक्ष द्या, याच्यावरनं अजून काय काय येईल, काय काय डिराईव्ह करता येईल बघा, 3/2 हा जो एन आहे हा काय नंबर ऑफ मोल्स ऑफ द गॅस, त्याला दोन प्रकारे एक्सप्रेस केला आपण, एन अपॉन एन ए आणि एम अपॉन एम नॉट, सो बालमित्रांनो छोटा एन त्याला मी काय लिहितो, एन अपॉन एन ए पुढे आर टी एज इट इज, ऍग्री, आता बघा समजा मला विचारलं की कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस पर मॉलिक्युल सांगा, बघा मला त्यांनी काय विचारलं, कायनेटिक एनर्जी ऑफ द गॅस, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर मॉलिक्युल असं बोलले, हा फक्त खेळ आहे, हा खेळायचा आपल्याला पटपट पटपट डिराईव्ह करायचं, ते बोलले कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर मॉलिक्युल काढा, तर काय करेल बेटा मी, कायनेटिक एनर्जी बघ बरं का, हा इथपर्यंत तर मी आलेलो आहे, कायनेटिक एनर्जी पर पर म्हणजे भागिले मॉलिक्युल, एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर देअर, भागिले एन करणार ना आपण, नीट लक्षात घे की आपल्या क्लासमध्ये 20 स्टुडंट्स आर देअर, मला प्रत्येक विद्यार्थ्याला मी खुश झालो तुमचा होमवर्क बघून, मला प्रत्येक विद्यार्थ्याला 5 कॅडबरी द्यायच्या, आत्ताही देऊ शकतो मी बिकॉज ऑनलाईन टीचिंग इज देअर, आय कॅन फॉरवर्ड दिस कॅडबरीज, सो एका स्टुडंटला 5 कॅडबरी, अशा 20 स्टुडंट्सला किती, तुम्ही लगेच सांगणार गुरुजी 100 कॅडबरी, कसं केलं, हा जो 20 सेट होता त्याला कितीने गुणलं, 5, सेम सिच्युएशन आहे, हाऊ मेनी नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर देअर सर, कॅपिटल एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स, मग एका सिंगल मॉलिक्युल साठी, एका सिंगल मॉलिक्युल साठी, अरे हा एन खाली घे ना, बात खतम, अरे कालक नाही काल 20 स्टुडंट्स आहे, उत्तर काय होतं 100, कारण की गुणिले काय केला होता 5, तो गुणिलेचा 5 खाली घ्या ना, संपलं 20 इल आन्सर, मजा आली, सो प्यारे बच्चो कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल विचारलं, हा एन खाली घे, सो कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल, ओके असं लिहू का, कायनेटिक एनर्जी भागिले मॉलिक्युल, ओके कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल, सो कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल म्हणजे दिस वे एन पर मॉलिक्युल, कायनेटिक एनर्जी पर एन इज इक्वल टू 3/2 हा एन गेला ना, मग उरला काय, आर अपॉन एन ए इंटू टी, सॉरी याला का कपडे घातले, आय विल टेल यू बालमित्रांनो, कायनेटिक एनर्जी ऑफ द कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस पर मॉलिक्युल मध्ये 3/2 हा यंत खाली गेला, आर अपॉन एन ए, ही एक टर्म आहे, एक बोल्ट्समॅन काका होते त्या काळातले, ठीक आहे ना, 1800 काळात, सो 3/2 आर अपॉन एन ए इज अ के, त्याला सफिक्स मी लिहितो बी, काही ठिकाणी नुसता के लिहिला, दॅट क्रिएट्स द कन्फ्युजन, आपण त्याला सफिक्स बी लावू, बोल्ट्समॅन काकांचा कॉन्स्टंट, कोणत्या काकांचा कॉन्स्टंट, बोल्ट्समॅन काकांचा कॉन्स्टंट, वी हॅव टू अंडरस्टँड फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स दॅट के बी इज आर अपॉन एन ए, पार्ट नाही करायचं त्याला, त्याची व्हॅल्यू दिलेली असते, बट वी हॅव टू रिमेंबर की दॅट के बी इज आर अपॉन एन ए, लक्षात ठेवायचं बालमित्रांनो तुम्हाला सगळ्या गोष्टी, मी पुन्हा रिव्हिजन घेतो तुमची, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल मी आलोय 3/2 केबीटी पर्यंत, अच्छा याला मी डब्बा करू, अच्छा सो फायनली आय विल राईट कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल इज 3/2 केबीटी, पाठच झालं पाहिजे बेटा, याला काही विषयच नाही, बघ
पुन्हा मी इथपर्यंतची रिव्हिजन घेतो, स्क्रीनशॉट घे, मी तुमची रिव्हिजन घेतो पुन्हा एकदा, ठीक आहे. चला, खेळ कुठून सुरू झाला? प्रेशर ऑफ द गॅस, हिरो इक्वेशन, 1/3 रो व्हीआरएम स्क्वेअर, अग्री? पहिला फॉर्म्युला 1/3 रो व्हीआरएम स्क्वेअर. नंतर RMS speed of the gas molecules is proportional to square root of absolute temperature. So VRMS is proportional to root T. Come on, VRMS is proportional to root T. Second. Chala, third काय केलं आपण? Boil चलो. तर आपल्याला तसंही माहिती राहो. PV constant. Your pressure is inversely proportional to volume. अच्छा, after that, पुढे आलो आलो आपण थोडंसं. ओके, kinetic energy. So kinetic energy is 3/2 PV. Kinetic energy is 3/2 PV. Practice ने पाठ दिला पाहिजे. 3/2 PV. म्हणजे 3/2 nRT. याला पाठ नाही करायचं, याला पाठ करायचं. अच्छा, चला हा 3/2 PV. अच्छा, आफ्टर दॅट कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल, पाचवा, कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल इज 3/2 KBT. कम ऑन, 3/2 KBT, 3/2 KBT. व्हॉट इज KB सर? बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. दॅट KB इज R upon Na. Come on, KB is R upon Na. KB is R upon Na. KB is R upon Na. ओके, त्याची असा युनिट डायमेन्शन विचारतात. ओके, एव्हरीथिंग वी मस्ट बी नोन. चला एकदा, डोंट वरी, मी ते सगळं देतो. स्क्रीनशॉट झाला? ओके सर. आता थोडं पुढे सरकू आपण. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्युल झाला आपलं, राईट. आता कायनेटिक एनर्जी पर, हे करू आपण काय, डोंट वरी, कायनेटिक एनर्जी पर मास ऑफ द गॅस, कायनेटिक एनर्जी पर मास. अच्छा, हे जे मास असतं बेटा, हे असतं ग्रॅम्स मध्ये. कम ऑन, मास कसं असतं? ग्रॅम्स मध्ये. खूप सगळे स्टुडंट कन्फ्यूज होतात, लक्ष दे. कायनेटिक एनर्जी पर मास ऑफ गॅस. थोडीशी जागा आपल्याला कमी पडायला लागली आहे. चले सगळं पुसतो मी. चला नव्याने करू आपण. कायनेटिक एनर्जी पर मास ऑफ गॅस. नीट लक्ष दे, इथे मास ग्रॅम्स मध्ये असतं बाय डिफॉल्ट. KGBG विचारत करावं लागेल, सगळं शिकवतो मी, डोंट वरी. कायनेटिक एनर्जी पर मास ऑफ द गॅस पाहिजे. आता बघ, लक्ष दे, कायनेटिक एनर्जी चा जो फॉर्म्युला आहे फॉर गॅस इज 3/2 PV. पाठ केला? येस सर. आता मला काय पाहिजे? पर मास. आता बालमित्रांनो, 3/2 PV ला काय लिहायचं? NRT. आता 3/2 हा जो n आहे त्याला काय लिहू? m/m0. त्याचे दोन फॉर्म्स आहे, n/n m/m0. मला इथे मासचा विषय होता, मी त्याला m/m0 लिहिला. into RT. अग्री? येस बेटा, मला पाहिजे पर मास. पर मास हा यम आहे ना, खाली घ्या. सो कायनेटिक एनर्जी, तो यम खाली घ्या. उरलं काय बेटा? 3/2 r/m0. अच्छा, RT/m0, काय अडचण नाही. ओके, RT/, इथं काही दुसरा कोणी नाही. ओके, सो RT/m, इथपर्यंत आलो आपण बेटा, लक्ष दे. सो कायनेटिक एनर्जी पर मास ऑफ द गॅस विल बी 3/2 RT/m0. पाठ नाही करायचं एवढं सगळं, अजिबात नाही. हे येतं दनातन दनातन काढू शकतो आपण. मला शिकवायचं आहे काय बेटा याच्यात, तुला लक्ष दे. हे जे मास आहे हे ग्रॅम्स मध्ये. कशामध्ये? ग्रॅम्स. तुला जर विचारलं कायनेटिक एनर्जी पर मास, पण मास केजी मध्ये आलं, ते बोलले की कायनेटिक एनर्जी पर केजी काढ. कायनेटिक एनर्जी पर मास बट पर किलो काढ. हे काय होतं? कायनेटिक एनर्जी पर ग्रॅम्स. हे काय होतं बेटा? हे काय होतं? कायनेटिक एनर्जी पर ग्रॅम्स. काय होतं बेटा? पर ग्रॅम्स. सो 3/2 RT/m0. ओके सर, याला पाठ करायचं नाहीये बेटा, फक्त डब्बा केला मी. हिशोब होता पर ग्रॅम्स. आता मला विचारतायत पर किलो काढा. कायनेटिक एनर्जी पर मास ऑफ गॅस, पण कसं? किलो. घाबरायची काही गरज नाही राव, किलोसाठी काय करणार? 10^3 निघूनच उत्तर आला. सो बाल मित्रांनो, कायनेटिक एनर्जी ग्रॅमच्या ऐवजी काय करायचं? किलो. सो पर केजी विचारलं, सो 3/2 RT/m0. 10^3 निघूनच का? तर विषय किलोचा होता. आर यू अंडरस्टँडिंग? सो दिस वॉज कायनेटिक एनर्जी पर मास ऑफ द गॅस. इथे ग्रॅम्स, इथे किलो. फक्त किलोला काय केलं? 10^3 निघूनलं. पाठ करायचं नाही, हे फटाफट फटाफट डिराईव्ह करायचं, हे 2 मिनिटाचा विषय असतो, डिराईव्ह करायचं. अग्री? अच्छा बालमित्रांनो, समजा त्यांनी आपल्याला विचारलं की आम्हाला काढून दाखवा कायनेटिक एनर्जी पर मोल ऑफ द गॅस. त्यांना लहर आली आणि आपल्याला ते काय बोलले?
कायनेटिक एनर्जी पर मोल ऑफ गैस और समथिंग मोल्स ऑफ द गैस. मैं तुम्हारा माहिती है कायनेटिक एनर्जी सा जो फॉर्म्यूला है तो 3/2 PV = 3/2 nRT है. सो प्यारे बच्चों काइनेटिक एनर्जी ऑफ द गैस इज ऑलरेडी 3/2 nRT. हिशोब विचारला पर मोल तो इथे काय बेटा ही बघना n मोल्स साठी है ना. जस मी बोलतो की 5 विद्यार्थ्यांसाठी 5 चॉकलेट्स पर विद्यार्थ्यामुळे 100 उत्तर आलं होतं. सो तो खाली घ्यायचा. सो कायनेटिक एनर्जी पर मोल, कायनेटिक एनर्जी हा जो छोटा एन आहे त्याला खाली घे ना, पर मोल विल बी 3/2 काय उरल बेटा आरटी. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा. कायनेटिक एनर्जी प्रति मोल ऑफ द गॅस इज 3/2 RT. फटाफट बोला, मजा आली. हॅव यू अंडरस्टूड एव्हरीथिंग क्रिस्टल क्लिअर. मग न्यूमरिकल्स घ्यायला आपल्याला बोलो दन दना दन. न्यूमरिकल्स कडे जाऊया का पुन्हा एकदा रिवाइज करायची गरज आहे. फटाफट बोला. फॉर्म्युले पाठ होतील. प्रेशर 1/3 रो व्ही आर एम एस स्क्वेअर. RMS speed of the gas molecules is proportional to square root of temperature. So VRMS is proportional to root T. PV is constant. Kinetic energy is 3/2 PV. Kiva 3/2 nRT. Okay. Kinetic energy per molecule 3/2 kBT. He baki cha part nahi karayacha, baki derive karayacha. Bola. Are we prepared for numericals? हे हिरो इक्वेशन यातनं आपण सगळा खेळ सुरू केला होता. चलो न्यूमरिकल्स सुरू करेंगे. सुरू कर. एकदा बोर्ड लेवलचे न्यूमरिकल्स घेऊ आणि हळूहळू जीई आणि नीटचे घेऊ पुढे. मॅक्झिमम न्यूमरिकल्स वी विल सॉल्व, डोंट वरी. चलो फर्स्ट न्यूमरिकल. क्वेश्चन नंबर 1. अ गॅस इन सिलिंडर इज ॲट प्रेशर पी. इफ मासेस ऑफ ऑल molecules are made one third of their original value, and their speeds are doubled, and their speeds are doubled, find resultant pressure. They are saying find resultant pressure. I will write pressure only. Chalo, theek hai. Let's understand the question. Balmitranno, a gas in the cylinder. Eka cylinder madhe gas hai. At the pressure P. Chalo, thoda feel giyo apan. Drr. Gas hai. Tyacha pressure kiti P. Okay. If masses of all the molecules are made one third of their original value, manje kay kela masses of all molecules, molecule cha mass kay asto chotu m bar ka, mi given lito systematic zara thoda feel ila apkala. Bal mitranno kay mhantat aplyala te ki je mass hai bar ka, m2 ka navin mass pahile m1 nantar m2, he masses kay kele beta are made one third, manje is kay one third of the previous one. पहिले 9 ग्रॅम होत. सर माईक चालू आहे कोणास? चला इकडनं मी म्यूट केलं. ठीक आहे बेटा, नीट लक्ष दे. 9 ग्रॅम मास होत, 1/3 केलं म्हणजे आता 3 ग्रॅम झालं, राईट. m2 वॉज मेड 1/3 of m1, अँड देअर ओरिजिनल व्हॅल्यू. अच्छा ओके. अँड देअर स्पीड आर डबल, ह्यांची स्पीड डबल केले. पहिले 2 मीटर पर सेकंद होता, आता 4 झाला, डबल झाला. विच मीन्स कॅन आय राईट बेटा, व्ही टू वॉज डबल, विच मीन्स व्ही वन.
फाइंड रिझल्टंट प्रेशर, मला नवीन प्रेशर पाहिजे, राईट. सो कॅन आय राईट प्यारे बच्चों पी टू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. चलो सोल्यूशन, सोल्यूशन आय नो फॉर्म्युला. प्रेशर ऑफ द गॅस इज 1/3 रो व्ही आर एम एस स्क्वेअर. अग्री? इथं विषय कोणाचा बेटा? गॅस मॉलिक्युल्स आणि स्पीडचा. स्पीडचं तुम्हाला टर्म दिसतीये, मग आता मला बेटा लक्ष दे बर का, गॅसचे मॉलिक्युल्स मला पहिले रो ला काय लिहावं लागेल, एम बाय व्ही नाही का, एन टू व्ही आर एम एस स्क्वेअर एज इट इज. ठीक आहे बेटा लक्ष दे. कॅपिटल एम काय? मास ऑफ द गॅस. इथं विषय कोणाचा बेटा? मॉलिक्युल्सचा. म्हणजे मला कॅपिटल एम ला काय लिहावं लागेल, छोटा एम इन टू एन. आता मजा आली, काय लिहावं लागेल याला, छोटा एम इन टू एन. सो 1/3 छोटू एम इन टू एन अपॉन व्ही इन टू व्ही आर एम एस स्क्वेअर. आलो इथपर्यंत आपण. आता बेटा लक्ष दे, इथून हा 1/3 कॉन्स्टंट आहे, विषय अच्छा कॅपिटल एन कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूमचा काही संबंध नाही येथे. इथं संबंध कोणाचा आहे बेटा लक्ष दे, संबंध कोणाचा आहे, छोटू एम आणि व्ही. लक्ष देणार आहो फक्त या दोन टर्म्स आय एम इंटरेस्टेड. काय? मास आणि व्हेलॉसिटी, मास आणि व्हेलॉसिटी. सो प्रेशर इज प्रोपोर्शनल टू, बघ एम वरती आहे, व्ही पण वरती आहे. सो सिम्पली एम इन टू व्ही आर एम एस स्क्वेअर. हे प्रोपोर्शनॅलिटी सगळ्यांना कळली पाहिजे. गणेश, आचल, आकांक्षा, नीट लक्ष दे. प्रेशर इज प्रोपोर्शनल टू एम व्ही आर एम एस स्क्वेअर. अग्री फ्रॉम द फॉर्म्युला? आता बेटा लक्ष दे, मला पाहिजे पी टू. जो पाहिजे तो नेहमी वरती लिहा. म्हणजे मी असं लिहू का बालमित्रांनो, पी टू अपॉन पी वन. पी वन वॉज पी ऍक्च्युली ना, पी वन लिहितो मी, नंतर त्याला पी लिहू आपण. अच्छा, पी टू अपॉन पी वन इज इक्वल टू, हा एम आहे टू आणि खाली वन आहे. सो एम टू अपॉन एम वन कसलाय बघ, एम टू अपॉन एम वन रेशो लिहि ना, एम टू अपॉन एम वन गुणिले. आता व्हीचा स्क्वेअर आहे, सो रेशो मध्ये लिहि ना व्ही टू अपॉन व्ही वन ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा आर एम एस स्पीड असतो, काही टेन्शन नाही घ्यायचं. त्या आर एम एस शब्दाने घाबरायचं नाही, फक्त तो आपण अंडरस्टँडिंग साठी लिहिला. चला व्हॅल्यूज टाकून द्या बेटा. एम टू अपॉन एम वन, एम टू काय 1/3 एम वन, राईट. सो बेटा एम टू इज 1/3 एम वन भागिले एम वन गुणिले व्ही टू अपॉन व्ही वन. व्ही टू काय बेटा, टू व्ही वन. सो टू व्ही वन अपॉन व्ही वन ब्रॅकेटचा स्क्वेअर. डिस्काउंट डिस्काउंट ठॉय ठॉय गेले. उरलं काय 1/3 गुणिले, इथं काय उरला, दोन, दोनाचा स्क्वेअर किती, फोर. सो प्यारे बच्चो पी टू अपॉन पी वन इज 4/3. दिस इम्प्लाइज जो नवीन प्रेशर आहे पी टू इज 4/3 ऑफ पी वन, म्हणजेच काय पी पी होता प्रेशर. चलो डन, स्क्रीनशॉट घे फटाफट, येस टाईप करत चला. अंडरस्टूड का रिपीट करायचं, अंडरस्टूड का रिपीट करायचं, अंडरस्टूड ना बेटा. डन, चलो पुढे जाऊ. बोलत चला बोलत चला, म्हणजे मला कळलं की तुमची ग्रास्पिंग व्यवस्थित आहे का नाही, आपण कनेक्टेड आहोत का नाही, तुमच्यापर्यंत हे सगळं एकदम मस्त पैकी पोहोचतंय का नाही. स्पीड घ्या, ठीक आहे. अच्छा नेक्स्ट न्यूमरिकल, भरपूर न्यूमरिकल्स घेऊ आपण, जेणेकरून आता तुम्हाला थोडस इंटरेस्टिंग वाटायला लागलं असेल. हे तब तक तोडेंगे नहीं जब तक छोडेंगे नहीं. नेक्स्ट न्यूमेरिकल वी आर हैविंग फ्रॉम अवर बोर्ड लेवल इज कैलकुलेट रेशियो ऑफ, सेकंड, कैलकुलेट रेशियो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड्स ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस ऍट थर्टी केल्विन अँड 120 केल्विन. व्हॉट इज क्वेश्चन बेटा? दे आर सेइंग फाइंड रेशो, कॅल्क्युलेट रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड्स, मीन स्क्वेअर स्पीड्स, नीट लक्ष दे, मीन स्क्वेअर स्पीड्स. स्क्वेअर स्पीड्स मीन्स वॉट, व्ही वन स्क्वेअर
आठवते का V2 स्क्वेअर स्क्वेअर स्पीड्स ओके ऑफ द गॅस ऍट 30 केल्विन आणि 120 केल्विन. सो बेटा आपल्याला माहिती आहे व्ही आर एम एस आपण डिराईव्ह केलं होतं आठवते की तुला व्ही आर एम एस इज प्रोपोर्शनल टू रूट टी बट तो जो फॉर्म्युला होता तोही पाठ करायचा आहे. व्ही आर एम एस इज अंडर रूट 3 RT/m0. वेदांत साहिल पायल पलक आकांक्षा दिस फॉर्म्युला वी मस्ट बी एबल टू डिराइव एट एनी टाइम फॉर द कॉम्पिटेटिव एक्साम्स. समजते का व्ही आर एम एस इज इक्वल टू अंडर रूट 3 RT/m0. पाठ तर पाहिजेच व तो डिराईव्ह सुद्धा करता आला पाहिजे. हा फॉर्म्युला माझ्याकडे आहे राईट. सो बेटा इथं विषय फक्त कोणाचा आहे टेम्परेचरचा राईट आणि रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड पाहिजे मला राईट. सो मी इथून बघ ना तीन कॉन्स्टंट आहे आर्थ गॅसचा कॉन्स्टंट आहे एम नॉटचा काही संबंध नाही आहे. सो बालमित्रांनो मी असं म्हणू का की व्ही आर एम एस इज प्रोपोर्शनल टू रूट टी जसं मला माहिती आहे. सो मीन स्क्वेअर स्पीड्स बर का लक्ष दे. सो व्ही वन अपॉन व्ही टू मी असं लिहू का रूट ऑफ बघ ना टी वन अपॉन टी टू राईट द रेशो रूट मध्ये टी वन अपॉन टी टू. सो बेटा टी वन किती आहे 30 टी टू किती आहे 120 मग मला सांग चीक चीक रूट मध्ये 3 × 3 = 12. सो कॅन आय राईट व्ही वन अपॉन व्ही टू इज नथिंग बट 1/2. स्क्रीनशॉट घ्या व्हेरी गरीब सम राईट. अच्छा एक मिनिट बेटा नीट लक्ष दे माझ्याकडनं मीन स्क्वेअर बोललो आणि स्क्वेअर नाही केलं ना बेटा मी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अंडरलाईन केलं मी आणि मी विसरलो की मीन स्क्वेअर स्पीड आहे ना बेटा स्क्वेअर 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 मीन स्क्वेअर स्पीड स्क्वेअर बोलले ना आपल्याला मीन स्पीड बोलले का नाही आर एम एस स्पीड बोलले का नाही स्क्वेअर बोलले स्क्वेअर बोलले दॅट मीन्स व्ही वन स्क्वेअर अपॉन व्ही टू स्क्वेअर इज 1/4. दिस वॉज द आन्सर बेटा प्लीज टेक द स्क्रीनशॉट दिस वॉज द आन्सर ओके. चलो पुढचं आपण सम घेऊ ठीक आहे. चलो थर्ड क्वेश्चन स्क्वेअर स्पीड स्क्वेअर शब्द असला की स्क्वेअर्स करून लिहायचं. दिस इज ऑल्सो इंटरेस्टिंग क्वेश्चन. शो दॅट थर्ड शो दॅट आर एम एस वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल्स oxygen molecules is root 2 times that of sulfur dioxide patapat mala oxygen ani sulfur dioxide che molecular weights patapat taka this and this chala reply kara oxygen ani sulfur dioxide chala na bagta सल्फर डायऑक्साइड चला रिप्लाय टाका व्हॅल्यूज पाठ करा बोललो तुम्ही बोलो बोलो बोला ऑक्सिजन आणि सल्फर डायऑक्साइड बोला पटकन व्हॅल्यूज अरे पटकन व्हॅल्यू बोला पाठ करा बोललो होतो का नाही मी ऑक्सिजन हेलियम नायट्रोजन सल्फर डायऑक्साइड त्यांच्या पाठ पाहिजेत टेबल दिला होता मी अरे बोला पटकन ऑक्सिजन सल्फर डायऑक्साइड अरे बोला ऐकायला माहित नाही ऐकायला माहित नाही 16 काय 64 काय 32 आणि 64 16 × 32 ना वेदांत 32 अरे अग्री ठीक आहे ना बेटा बघा आता लक्ष दे फॉर ऑक्सिजन गिवन नुसतं ऑक्सिजन दिला तर आपण काय लिहिला एम नॉट कोणासाठी बेटा ओ टू साठी किती आहे 32 अच्छा एम नॉट कोणासाठी सल्फर डायऑक्साइड किती आहे बेटा 64 राईट आणि काय म्हणतात की आर एम एस स्पीड ऑक्सिजनचा रूट टू टाइम्स सल्फर डायऑक्साइड असं
दाखवा. ओके अच्छा सोल्यूशन सोल्यूशन ते प्रूव करून दाखवा आपण, नो इश्यू. ऑप्शन 30 यस यस यस. सल्फर नाही, सल्फर डायऑक्साइड सागर, इट्स नॉट फॉर सल्फर, इट इज फॉर सल्फर डायऑक्साइड. ठीक आहे ना. चलो सो बेटा मला माहिती आहे की व्ही आर एम एस इज अंडर रूट 3 RT/m0. काय बेटा? इट इज अंडर रूट 3 RT/m0. ओके आता तीन कॉन्स्टंट आहे, आर्थ गॅसचा कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर इथं काही संबंधच नाहीये. मग मी असं म्हणू का की आर एम एस स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्युल्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द मॉलिक्युल वेट, स्क्वेअर रूट ऑफ मोलार मास किंवा मॉलिक्युलर वेट. ऍग्री? अच्छा मग आता बेटा मला सांगितलंय काय त्यांनी, शो दॅट आर एम एस स्पीड ऑफ द ऑक्सिजन मॉलिक्युल्स, रेशो घ्या. सो मी काय करतो, व्ही फॉर ओ टू, बरं का, आर एम एस शब्द काढून टाकतो, अपॉन व्ही फॉर सल्फर डायऑक्साइड एस ओ टू इज इक्वल टू इनव्हर्स प्रोपोर्शनॅलिटी आहे. नीट लक्ष दे, इनव्हर्स प्रोपोर्शनॅलिटी असेल तर काय करायचं बेटा, बघ लक्ष दे, रूट टाक, इनव्हर्स आहे म्हणजे वरचा खाली खालचा वर, मॉलिक्युलर वेट हा जो एम नॉट आहे बेटा, बरं का, ऑक्सिजन आहे तर खालचा वर एस ओ टू भागिले मॉलिक्युलर वेट वरचा खाली ओ टू. कळलंय का तुला? हे डायरेक्ट असेल तर वरचा वर खालचा खाली, इनव्हर्स असेल तर वरचा खालच्या सोबत खालचा वरच्या सोबत. ऍग्री? ओके चल व्हॅल्यू टाकून द्या. मॉलिक्युलर वेट ऑफ सल्फर डायऑक्साइड सर रट्टा मारला 64/32 सो यस गुरुजी वी हॅव प्रूव्ड व्हेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल्स इज रूट 2 times व्हेलॉसिटी ऑफ सल्फर डायऑक्साइड. स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे कोणते मॉलिक्युल ज्यादा पालतायत सर, ऑक्सिजनचे. बघ ना रूट 2 इज 1.414, ऑक्सिजनचे जरा जोरात पालताय, तुमच्यासारखे एकदम फास्ट आहे. आर यू अंडरस्टँडिंग? दोन चार सम होमवर्कला दिले तर करशील का आता? आपण थांबूया, बाकी सम उद्या करू. बोला का इतका इंटरेस्ट डेव्हलप झाला की सर फिजिक्स कंटिन्यू करायचं न्यूमरिकल्स? बोला फिजिक्स कंटिन्यू करायचं का?